नमस्कार, मोनाने डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी राम जंजाळ. सुरुवातीला इकडेच आजच्या ठळक बातम्यांवर. फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील झोपडपट्टी परिसरातील जलकुंभाची झाली आहे दुरावस्था. कधीही अपघात होण्याची शक्यता, त्यामुळे संबंधित जलकुंभ पाडण्याची परवानगी मिळावी नागरिकांच्या अपेक्षा. औरंगाबाद जळगाव महामार्गावर हर्सुल सावंगी नजीक बुधवारी दुपारी एसटी बस व आयशर यांच्यामध्ये भीषण अपघात, 43 प्रवासी जखमी. कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांची अडवणूक करून शासनाची बदनामी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करा, भाजपाच्या वतीने सिल्लोड येथे तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. आणि जंगलातील पानवटे आटल्यानं वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे घेत आहेत धाव, सिल्लोड शहरामध्ये वानरांचाही धुमाकूळ. फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील झोपडपट्टी परिसरातील जलकुंभाची दुरावस्था झाली असून या ठिकाणी अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील झोपडपट्टी परिसरातील पाण्याच्या टाकीची अत्यंत दुर्दशा झाली असल्यामुळं तसेच पाण्याच्या टाकीच्या शेजारीच असलेल्या शाळेमुळे या टाकीजवळ मुलांचा नेहमी वावर असतो. त्यात कधीही या टाकीचे सिमेंटचे तुकडे खाली पडत असल्यानं लहान बाळांसह इथे राहणाऱ्या नागरिकांना आणि जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे. सदरील बाबरा गटाचे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांनी वारंवार जिल्हा परिषदेमध्ये या टाकीमुळे होणाऱ्या अपघाताची कल्पना देऊनही टाकी पाडण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळत नसल्यानं कदाचित अचानक टाकीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास कुणाला जबाबदार धरावं असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. या संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष बाबरा पाणी पुरवठा समितीचा अध्यक्ष असून वेळोवेळी जिल्हा परिषदेला याच्या अगोदर कमीत कमी दोन प्रस्तावांनी कमीत कमी चारदा प्रस्ताव आम्ही पाठवलेले आहे, परंतु त्या प्रस्तावाचा काहीच उपयोग होत नाही आणि जिल्हा परिषद सदस्याचं कोणी ऐकत नाही असं मला तरी वाटू राहिलं तिथं की जिल्हा परिषदमध्ये म्हणजे सावळा गोंधळ चालू आहे. म्हणजे एका टाकीला तुम्ही परवानगी, म्हणजे जुनी झालेली टाकी आहे आणि तिचे तुकडे खाली पडत आहेत आणि आज बाजूला वस्ती शाळा आहे, वस्ती शाळेची मुलं तिथे एखाद्या वेळेस जातात खेळतात आणि एखाद्या वेळेस मोठी जर घटना घडली आणि एखादा मोठा अपघात झाला तेव्हा जिल्हा परिषदेला जाग येईल का असं माझं म्हणणं आहे. आणि जिल्हा परिषद म्हणजे एकदम ते आता का त्याला उपमानी आहे त्या द्यायला जिल्हा परिषदेला की एक नॉर्मल ते म्हणजे एक इंजिनियर येऊन त्याचा सर्व्हे करून किंवा ती किती जुनी आहे काय आहे आणि ती पाडाव की नाही पाडाव याच्यासाठी आम्ही जिल्हा परिषदला वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा ती जर त्याचं काही म्हणजे कानावरच घेत नाही. आणि पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षांनी ज्या व्यथा मांडल्या खरं तर जिल्हा परिषदेने या आमच्या गावच्या व्यथेकडे लक्ष देऊन या टाकीच्या संदर्भात त्वरित कारवाई करून आम्हाला टाकी पाडण्याची परवानगी द्यावी ग्रामपंचायतला की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये होणारे अपघात टळतील आणि त्या ठिकाणी नवीन काहीतरी एखादी इमारत वगैरे त्या जागेवर बांधल्या जाईल. जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबांनी या गोष्टीकडे थोडंसं गांभीर्याने लक्ष देऊन आमच्या सर्कलमधील जितेंद्र जयस्वाल यांची हे जी खंत आहे ती थोडी मनावर घेऊन आम्हाला जर गावकऱ्याला न्याय दिला तर खूप चांगलं होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सदरील टाकीमध्ये जागोजागी गळती लागल्यानं आणि अनेक ठिकाणचे सिमेंटचे तुकडे खाली पडत असल्यानं येथे राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झालाय. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. औरंगाबाद जळगाव महामार्गावर हर्सुल सावंगी नजीक बुधवारी दुपारी एसटी बस वायशर यांच्यामध्ये अपघात होऊन 43 प्रवासी जखमी झाले आहेत. औरंगाबाद जळगाव महामार्गावर औरंगाबाद शहरानजीक हर्सुल सावंगी परिसरातील मुख्य मार्गावर बुधवार रोजी दुपारी 1:30 सुमाराला एसटी बस व आयशर टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले असून 43 प्रवासीही जखमी झाले आहेत. संबंधित बस ही बारामतीकडून रावेरकडे चालली होती. या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलं. अपघात इतका भीषण होता की बस व आयशर टेम्पोचा समोरील भागाचा चुराडा झालाय. सुदैवाने यामध्ये कुणाचीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. जखमी प्रवाशांमध्ये सिल्लोड, सोयगाव, कन्नड, भोकरदन, औरंगाबाद, एरंडोल, फुलंब्री, श्रीरामपूर, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. अपघातामध्ये बसचे 2.5 लाख तर टेम्पोचे 1.5 लाखाचं नुकसान झालंय. गेल्या काही वर्षापासून या महामार्गावर सातत्याने लहान मोठे अपघात सुरूच आहेत.
वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापससह अनिल साबळे फुलंब्री. कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांची अडवणूक करून शासनाची बदनामी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या वतीने सिल्लोड येथे तहसीलदारांकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक होत असल्यानं शेतकरी नाराज झालेत. शासनाने सर्वात मोठी कर्जमाफी करूनही बँका व प्रशासकीय यंत्रणा योग्य प्रकारे माहिती शेतकऱ्यांना देत नाही असा आरोप भाजपाच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलाय. खरीप हंगाम तोंडावर आल्यानं नव्याने पीक घेण्यासाठी बँकांमध्ये गेल्यावर बँकेचे अधिकारी कर्मचारी उडवडूचे उत्तरे देतात. शेतकऱ्यांना बँकेच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली बँक अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गट विकास अधिकारी यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासंदर्भात सूचना द्याव्यात अशी मागणी भाजपा आणि शेतकऱ्यांच्या वतीने सिल्लोड येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मकरंद कुरडे, संजय डमाळे, पुंडलिक चापे, निळकंठ जयवळ, प्रकाश गाडेकर, ज्ञानेश्वर वाहटुळे, उल्हास देशपांडे, विठ्ठल वानखेडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. जंगलातील पानवठे आटल्यानं वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत असून वानर हे प्राणी तर टोळक्या टोळक्याने मानवी वस्तीमध्ये धिंगाणा घालत असल्याचं चित्र आहे. यावर्षी वाढत्या तापमानामुळे रानवनातील पानवठे कोरडे पडू लागल्यानं वन्य प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधामध्ये सैरावैरा होऊन पाणी शोधत फिरत असून अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊन मिळेल त्या ठिकाणाहून पाणी पिऊन आपली तृष्णा भागवत आहेत. सिल्लोड शहर परिसरातही आमचे प्रतिनिधी अनिल साबळे यांना 15 दिवसापासून रानटी वानर हे ठिकठिकाणी पाणी पिण्यासाठी येत असल्याचं दिसून आलं आणि त्यांनी हे चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून घेतलं आहे. ही वानर उघड्या हौदातून भांड्यातून बिंधास्तपणे पाणी पित आहेत आणि या ठिकाणी धिंगाणा घालत असल्यामुळं पुरुष, महिला, लहान मुलं, वृद्ध त्यांना घाबरत असल्याचंही चित्र दिसून आलंय. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. शेवटी पुन्हा एकदा इंग्रजराजच्या ठळक घडामोडींवर. फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील झोपडपट्टी परिसरातील जलकुंभाची झाली आहे दुरावस्था. कधीही अपघात होण्याची शक्यता, त्यामुळे संबंधित जलकुंभ पाडण्याची परवानगी मिळावी नागरिकांच्या अपेक्षा. औरंगाबाद जळगाव महामार्गावर हर्सुल सावंगी नजीक बुधवारी दुपारी एसटी बस व आयशर यांच्यामध्ये भीषण अपघात, 43 प्रवासी जखमी. कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांची अडवणूक करून शासनाची बदनामी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करा, भाजपाच्या वतीने सिल्लोड येथे तहसीलदारांना देण्यात आलं निवेदन. आणि जंगलातील पानवठे आटल्यानं वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे घेत आहेत धाव, सिल्लोड शहरामध्ये वानरांचाही धुमाकूळ. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.